जसं पेरावं तसं उगवतं, ही म्हण आपण लहानपणीच ऐकली होती. आणि आज त्याच संदर्भातनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की जेणेकरून कर्म कसं काय परत रिसायकल होत असतं आणि परत जे आपण पेरलेलं असतं तेच आपल्याला मिळत असतं याच्या संदर्भात आहे. मित्रांनो, एक अशी गोष्ट आहे की एक शेतकरी होता आणि तो लोणी विकण्यासाठी शहरात नेहमी जायचा. तो शहरात गेल्यानंतर तिकडे प्रत्येकाला 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 300 ग्रॅम अशा लोणी विकायचा. एके दिवशी तो एका दुकानदाराकडे जातो, त्या दुकानदाराला तो लोणी विकतो. ज्यावेळेला तो ते लोणी विकतो त्याच्या दुसऱ्या दिवशी ते दुकानदाराला म्हणजे आवडतं. आणि ज्यावेळेला तो शेतकरी परत दुसऱ्या दिवशी त्या दुकानदाराकडे येतो त्यावेळेला तो त्या शेतकऱ्याला सांगतो की तू रोज 1 किलो लोणी मला आणत जा आणि आता तुझ्याकडे जे लोणी आहे ते मला दे. त्याच्यानंतर तो काय करतो की 100-100 ग्रॅमच्या त्याच्याकडे लोण्याच्या पुड्या असतात, त्यामुळे तो 10 पुड्या त्या दुकानदाराला देतो. पण ते दुकानदाराला दिल्यानंतर त्या दुकानदार साखर विकत असतो, त्यामुळे तो त्याच्याकडून 1 किलोची काय करतो साखर विकत घेतो आणि घरी जातो. त्यामुळे त्याला रोज 1 किलो लोण्याची ऑर्डर मिळाल्यानंतर तो तर काय एकदम उत्साहित असतो. तो म्हणतो आता मला जास्ती भटकायला लागणार नाही. तो रोज 1 किलो लोणी त्या दुकानदाराकडे त्याला तो विकायचा आणि जे मार्केटमधलं सामान आहे तो विकत घेऊन यायचा, त्या दुकानदाराकडे जे सामान आहे तो घ्यायचा आणि परत घरी यायचा. असा बरेच दिवस त्यांचं हे चाललेलं असतं. एके दिवशी दुकानदार म्हणतो हा शेतकरी इमानदारीकीने आपण जरा चेक करूया, म्हणून त्यांनी ते लोणी आणलेलं असतं ते ज्याला चेक करतो, तर ते लोणी 900 ग्रॅमच भरतं. तो दुकानदार थोडासा चिडतो आणि म्हणतो काय बेईमान माणूस आहे की मी इमानदारी त्याच्याकडे रोज 1 किलो लोणी विकत घेतो आणि हा माणूस मला रोज 900 ग्रॅमच देतो. तो दुकानदार थोडासा काय करतो चिडतो. तर तो म्हणतो आता हा जर उद्या आला की मी ह्याला काय करणार आहे बडबडणार आहे. मग दुसऱ्या दिवशी काय होतं, तो शेतकरी येतो, तो त्याला 1 किलो लोणी देतो आणि दुकानदार त्याच्यासमोरच काय करतो त्या तराजूमध्ये वजन करतो, तर ते लोणी फक्त 900 ग्रॅम भरलेलं असतं. तो म्हणतो अरे तू नेहमी मला 900 ग्रॅमच देतो, काल मी वजन केलं तरी 900 ग्रॅम, आज वजन केलं तरी 900 ग्रॅम, तू का फसवतोस मला? मी तुझा रेग्युलर कस्टमर आहे, तर तू मला का रोज फसवतोस? शेतकरी म्हणतो की मी नाहीच फसवत तुम्हाला, कारण ज्यावेळेला पहिल्यांदा 1 किलोची पहिली ऑर्डर तुमच्याकडून आली त्यावेळेला माझ्याकडे लोणी मोजायला साधनच नव्हतं. मग मला आठवलं की तुमच्याकडून जी मी 1 किलोची साखर घेतली होती त्याचंच मी माझ्या तराजूमध्ये ठेवलं आणि तुम्हाला तेवढंच लोणी काय केलं मी रोज देत राहिलो. मग त्यावेळेला दुकानदाराला कळतं की आपणच फसवतोय सगळ्यांना, कारण त्यांनीसुद्धा 900 ग्रॅम साखर दिली होती 1 किलोच्या ऐवजी. मित्रांनो, कळतंय तुम्हाला की निसर्गाचा नियमच तो आहे की जे जसं तुम्ही वागणार, जसं तुम्ही काम करणार, जे कर्म तुम्ही करणार तेच तुम्हाला परत 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 येत राहणार. दुकानदाराची मान शर्मेने खाली जाते, तो शेतकऱ्याला काहीही बोलत नाही आणि त्यांचा जो नित्यक्रम असतो लोण्याचा तो तसाच चालू राहतो. मित्रांनो, यावरून समजायला पाहिजे की आपल्याला कर्म कसं करायला पाहिजे. जसं आपण कर्म करू ना तसं आपल्याला फळ मिळत राहतं. त्यामुळे कोणतीही ॲक्शन घेताना आपल्याला 10 वेळेला विचार करायला पाहिजे. कर्माच्या बाबतीत मी एक सांगेन की ह्या पॅनेडेमिकमध्ये म्हणजे ह्या कोरोनाच्या संसर्गामुळे बरीच लोक घाबरली होती आणि त्याच्यामध्ये काय झालं की ते काळजी घेत होते. मग जेवढी ते लोकं कोरोनाची ज्या पद्धतीने काळजी घेत होते ना, तेवढीच काळजी जर आपण कर्माची घेतलीत ना, तर डेफिनेटली आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला अनुभवायस येतील. थँक्यू.